निवडणुकीच्या आचारसंहितेत दोन सभा तहकूब झाल्यावर आज महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली महासभाही प्रभाग क्रमांक 10 मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीमुळे सुरू असलेल्या आचारसंहितेची ढाल पुढे करीत महासभा तहकूब झाली. महासभेत धार्मिक स्थळवाद, 17 कोटीची धूर फवारणी, माध्यान्ह भोजन योजना आदी विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते. वास्तविक प्रभाग 10 मध्ये भाजपाचा उमेदवार विजयी झाला असून फक्त अधिकृत घोषणा व्हायची आहे. तरीही महापौरांनी जादा विषयावर स्थायी व विषयपत्रिकेवरील विषयांना विना चर्चा मंजुरी देत सभा तहकूब केली. यामुळे सर्व पक्षीय नगरसेवक आक्रमक झाल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विना चर्चा विषयांना मंजुरी देणे लोकशाहीला घातक आहे असे मत अशोक मुर्तडक, विलास शिंदे, सलीम मामा शेख, शाहू खैरे यांनी व्यक्त केले. गेल्या 2.5 वर्षाला आता फक्त 2-3 महिने बाकी आहेत. एकही महासभा साधक बाधक चर्चे विना झालेली आहे. निंदनीय गोष्ट आहे का जी महासभा शहराच्या विकासाच्या कामाकरता लोकप्रतिनिधी नागरिक त्यांना निवडून देतात, लोकप्रतिनिधींना सभागृहात पाठवतात, त्या सभागृहामध्ये लोकांचे विकासाचे विषय असो, अडचणीचे विषय असो, जे जे बी काही महानगरपालिकेत देणं लागतं त्या विषयावर एकदा बी चर्चा नाही झाली. ही निंदनीय गोष्ट आज सभागृहात घडली, यांचा आम्ही सर्वपक्षीय निषेध करतो. आणि जर यांनी आता असंच काम चालू ठेवलं तर आजच्या ज्या विषयाला सर्व विरोधी पक्ष कोर्टात जायला त्यांना काही हरकत नाही, कारण काम हे चुकीचं चालू आहे आणि हे काम चाललं नाही पाहिजे. काम हे सभागृहाला धरून चाललं पाहिजे, पण महापौर तसं काही ऐकत नाही. 2-3 जण ती महासभा चालव. प्रत्येक जण लोकशाहीमध्ये आचारसंहिता आणि या सगळ्या नियमाचं पालन करण्यासाठीच आहोत. नियमाचं पालन पायमल्ली करण्यासाठी नाही आहे आणि आपण ही पायमल्ली नियमाची होताना दिसते. आणि या ठिकाणी सभागृहामध्ये आपण ज्यावेळेस येतो तर सदस्यांच्या नागरिकांच्या प्रत्येक नागरिकांचं लक्ष त्या महासभेकडे असतं आणि तिथल्या निर्णयावरती असतं, कारण ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि असं असताना जर आपण सदस्यांचा किंवा नागरिकांच्या भावनांचा खरं तर अनादर होतोय असं मला वाटतं. विषय कुठले मंजूर केले, काय मंजूर केले, त्याची साधी कल्पना या सभागृहाला महापौरांनी दिलेली नाही आहे. आणि चुकीच्या पद्धतीने जर असं महापौर जर कामकाज चालवत असतील तर आम्ही सर्व पक्षीय सभा नगरसेवक या विरोधात नक्कीच आम्ही आवाज उठवणार आहे. आणि येत्या 25 तारखेला ह्या विषयावरती महापौरांना आम्ही जा विचारणार आहे. अशा चुकीच्या पद्धतीने जरी आम्हाला सभागृहाचं कामकाज चालत असेल तर ही लोकशाहीची पायमल्ली आहे. सत्ताधाऱ्यांनी आचारसंहितेच्या नावाखाली सर्व बेकायदेशीररित्या विषय मंजूर करून आजची सभा त्यांनी रेटून नेलेली आहे. आजच्या सभेमध्ये जे स्टँडिंग कमिटीवरचे जे विषय आहेत ते सर्व विषय त्यांनी महासभेवर घेऊन आणि ते मंजूर करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ते बेकायदेशीर आहे. त्याला आम्ही आयुक्तांना आता भेटून आणि ते विषय रद्द करावेत ही मागणी करणार आहे. आणि आयुक्तांनी जर कधी ते विषय घेण्याचा प्रयत्न केला किंवा मंजूर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ. नाशिक शहरातील मॉल ग्राहकांची लूट करीत आहे. पुणे धर्तीवर शहरातील मॉलमध्ये पार्किंग विनामूल्य करावे या मागणीसाठी आम्ही सभागृहात फलक फडकावले अशी माहिती नगरसेवक दीपक दातीर व किरण दराडे यांनी दिली. नाशिक महानगरपालिकेच्या निदर्शनात आणून दिलं की जे मोठे मोठे मॉल्स आहेत ते नाशिककरांची कशा पद्धतीची लूट करतात, पार्किंगचे पैसे बेकायदेशीर पद्धतीने नाशिककरांकडनं घेऊन त्यांची लूट होत आहे. त्याचा निषेध करताना मी व आमच्या भगिनी किरणताई दराडे या देखील आम्ही दोघांनी सभागृहात निषेध या ठिकाणी नोंदवला. मॉलमध्ये जी पार्किंगची बेकायदेशीरपणे पैसे घेतले जातात ते बंद करावे यासाठी आज आम्ही मागणी केली. नाशिककरांची बेकायदेशीरपणे लूट केली जाते. पुणे महापालिकेने हा ठराव मंजूर करून पुणेकरांना न्याय मिळाला त्याप्रमाणे आम्हालाही नाशिककरांसाठी न्याय मिळवण्यासाठी आज आम्ही प्रयत्न करणार आहोत, अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. यापुढील महासभा 25 जूनला होणार आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.